महत्वाचं म्हणजे गुलाबराव पाटलांनी सुद्धा कोविड काळामध्ये कोट्यवधींचा घोटाळा केला असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 27 कोटींचा घोटाळा केला असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. घोटाळ्याच्या चौकशीचं पत्र चिमणराव पाटलांनी शिंदेना लिहिलं होतं असंही राऊतांनी म्हटलंय. तर संजय राऊतांनी आधी राहिलेले 16 आमदार सांभाळावेत आणि मग बोलावं असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये कोविड काळात औषध खरेदीसह अनेक विषयात केलेला कोट्यावधींच्या घोटाळ्याची चौकशी करावी असं पत्र शिंदे गटाचे एक आमदार चिमणराव आबा पाटील यांनी एकनाथ शिंदेना दिलं आहे की नाही हे स्पष्ट करावं. ते पत्र माझ्याकडे आहे आणि माझं त्या संदर्भात संबंधित व्यक्तींशी बोलणं झालं आहे. आणि त्या घोटाळ्यामध्ये साधारण तो 27 कोटीचा घोटाळा आहे. त्या घोटाळ्यामध्ये तेव्हाचे त्यावेळेचे सिव्हिल सर्जनना निलंबित करण्यात आलं होतं. छोटाया स्वतःचे आमदार सांभाळता आले नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे आमच्यामध्ये असा काही विषय नाही आहे. या गोष्टी झालेल्या आहेत. कोणतरी काळे नावाचा माणूस कोर्टात गेला होता. कोर्टामध्ये ती केस या ठिकाणी फेटाळलेली आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये सगळे अधिकार हे कलेक्टरचे असतात, कारण की तो या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनचा अध्यक्ष असतो. पालकमंत्र्याचा काही त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात संबंध येत नाही. पालकमंत्री फक्त सूचना करत असतो. त्यामुळे निश्चितपणाने आपसामध्ये भानगड लावण्याचं काम हे करतायत. राऊतांनी पहिले राहिलेले जे 16 आमदार आहेत ते सांभाळावे.